ब्रेकिंग बातमी आपण सध्याची बघतोय. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याची ही ब्रेकिंग बातमी सध्या आपण बघतो आहोत. गांधी घराण्याचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याची माहिती मिळतीय. आताची ब्रेकिंग बातमी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी शिवसेनेला पाठिंबा द्यायला विरोध केलेला आहे. शिवसेनेकडे 7:30 वाजेपर्यंतची वेळ आहे. या वेळेच्या आत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून पाठिंबा जर मिळाला तरच सत्ता स्थापनेचा दावा करता येऊ शकतो. मात्र आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येते त्यानुसार शिवसेनेच्या या मनसुब्यांवर पाणी फिरलं जाऊ शकतं. सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याचं समजतंय. आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण सध्या बघतो आहोत. आकड्यांची जुळवाजुळव करण्यात सध्या शिवसेनेचे नेते, स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील धावपळ करताना दिसतायत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा, काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याची ही बातमी आपल्यापर्यंत येते. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीही शिवसेनेला पाठिंबा देणं तितकंसं सोपं नसल्याचं आधीच वक्तव्य केलेलं आहे आणि आता काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी म्हणून शिवसेनेचा एक गट प्रयत्नशील आहे. मात्र गांधी घराणं शिवसेनेला पाठिंबा देण्यास राजी नाही, अनुकूल नाही अशी ही आत्ताची ब्रेकिंग बातमी सध्या आपण बघतो आहोत. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती याचं विश्लेषण करणार आहोत. आपल्या सोबत संपादक प्रसाद काठे आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रसाद सर, गांधी घराणं शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नाही, राजी नाही असं समजतंय, शिवसेनेच्या मनसुब्यांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे? अगदी. आणि अजिंक्य, मी पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की आज सकाळपासून अत्यंत विश्वसनीय सूत्रांच्या आधारे जी माहिती जय महाराष्ट्रानं चालवली त्याच दृष्टीनं आता एक एक पाऊल राजकीय दृष्ट्या पडताना दिसत आहे. आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आत्ताच्या घडीला गांधी घराण्याकडून शिवसेनेच्या सोबत जाण्यासाठीचा नकार ठामपणे समोर आलेला आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये ही स्थिती राहू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. शिवसेनेचे प्रतिनिधी नवी दिल्लीत पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर काँग्रेस आमदारांच्या कडूनही पक्ष नेतृत्वाला गळ घातली जाते. पण तुम्हाला आठवत असेल की ज्या खालच्या पातळीवरची टीका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सोनिया गांधींवर झाली होती, ज्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींचा वारंवार अपमान केला होता, त्या सगळ्या गोष्टी गांधी घराणं विसरलेलं नाही. आपल्याला जुन्या इतिहासांचे अनेक दाखले दिले जाऊ शकतील. आणि इतकंच नाही तर हा विषय एका क्षणासाठी भावनिक न होता गांधी घराणं बाजूला सोडायला सुद्धा तयार होईल. आपल्याला आठवत असेल तर इतक्या प्रकारची जहरी टीका करणारा संजय निरुपम गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये असू शकतो, तर नवा मित्रपक्ष म्हणून शिवसेना का नाही असा प्रश्न कोणा राजकीय विश्लेषकाला पडेल. पण त्याचं उत्तर मुळात हे आहे की शिवसेनेला मुख्यमंत्री करून काँग्रेसला काय मिळणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, शिवसेनेसारख्या पक्षाला सत्तेत महत्व देणं हे काँग्रेस आपल्या मतदारांना कसं कन्व्हिन्स करणार आहे. या दोन प्रमुख मुद्द्यांची उत्तरं आत्ता सापडत नाहीयेत. आणि ही सगळ्यात महत्वाची आत्ताची घडामोड आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस स्वतःचा बळी द्यायला तयार होईल का. बिल्कुल. आणि प्रसाद सर, अनैसर्गिक ही आघाडी करण्यासाठी म्हणून काँग्रेसचा काही महत्वाच्या नेत्यांचा गट अनुकूल नव्हता असं सातत्यानं सांगितलं जात होतं, तशा बातम्या देखील आपल्यापर्यंत येत होत्या. मात्र जर गांधी घराणात जर अनुकूल नसेल तर या चर्चा पुढे जाऊ शकतील का? आणि पर्यायानं 7:30 वाजण्याच्या आत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळवण्यात अडचण जर झाली तर मात्र एक मोठा पेच निर्माण होऊ शकतो. प्रसाद सर, त्याबद्दल काय सांगताय?
शिवसेनेच्या समोर आत्ताच्या घडीला इकडे आड तिकडे विहीर अशा स्वरूपाचीच स्थिती आहे आणि तीच स्थिती ही केवळ आणि केवळ त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या हट्टामुळे निर्माण झालेली आहे. याच मुख्यमंत्री पदाच्या हट्टामुळे शिवसेनेनं आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपाशी मैत्रीचे संबंध दुरावले आहेत. आता थोड्या वेळापूर्वीची ताजी बातमी आपल्याला माहित असेल तर अरविंद सावंत हे एनडीएच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. शिवसेना सुद्धा एनडीएतून बाहेर पडलेली आहे आणि आता ती काँग्रेस आणि एनसीपीच्या भरोशावर आपलं राजकारण करू पाहतीये. त्या काँग्रेस आणि एनसीपीच्या भरोशावर ज्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात करायला मानसिकदृष्ट्या तयारी नाही. बिल्कुल प्रसाद सर, आणि कुठेतरी काँग्रेसनं जर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केला तर देशभरात देखील एक वेगळा संदेश त्या निमित्तानं जाऊ शकतो आणि आपण जसं मगाशी म्हणालात तसा काँग्रेसचा जो मतदार आहे तो देखील काँग्रेसपासून दुरावू शकतो याच एका गोष्टीसाठी की एका हिंदुत्ववादी पक्षाला एका सेक्युलर पक्षानं काँग्रेस सारख्या सेक्युलर पक्षानं पाठिंबा दिला आणि तोच एक वेगळा मेसेज जाऊ शकतो या भीतीनं गांधी घराणं या सगळ्याला नाही म्हणतंय का? या मागे आपण ज्या पद्धतीची इतर कारणं सांगितली ती देखील कारणं प्रबळपणे सबळपणे समोर येताना दिसत आहेत. विविध प्रकारची कारणं आहेत अजिंक्य आणि या विविध प्रकारच्या कारणांमध्ये जर आपण यादी करायची झाली तर त्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण असं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करून काँग्रेसच्या पदरात काय पडणार. दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा की शिवसेनेशी केलेली युती ही काँग्रेस दलित आणि मुसलमान या मतदारांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करण्यासाठी मांडू शकेल. पण या सगळ्या भूमिकांच्या दरम्यान एक गोष्ट विसरली जाता कामा नये, ती सुस्पष्टपणे अशी आहे की काँग्रेसला यामध्ये दुय्यम नव्हे तर तीयम भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि थोडक्यात काय तर काँग्रेसच्या पाठिंब्यावर सर्वाधिक लाभ आघाडीमधला हा शरद पवारांचा होणार आहे. तेव्हा आपल्या भरोशावर शरद पवारांना राजकीय लाभ मिळवून द्यायचा का, शिवसेनेला स्वतःच्या पाठबळामुळे अधिक बळकट करायचं का आणि उद्या मतदारांना काय सांगायचं असे प्रश्न काँग्रेस समोर आहेत. बिल्कुल बिल्कुल प्रसाद सर, आणि एकीकडे काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादीची भूमिका अवलंबून आहे असं राष्ट्रवादीनं आधीच जाहीर केलेलं आहे. काँग्रेसनं जर शिवसेनेसोबत जाण्यास नकार दिला तर पर्यायानं राष्ट्रवादी देखील तोच पर्याय अवलंबू शकते का? त्या घडामोडी कशा पद्धतीनं घडू शकतील असं वाटतं आणि तसं जर झालं तर राष्ट्रपती राजवटीकडेच या सगळ्या घडामोडी आपल्याला घेऊन जातील, राज्याला घेऊन जातील असंच दिसतंय. अगदी अगदी या बाबतीतच साधारण आता ही जी चर्चा सुरू आहे ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्यातून असंच दिसतं की प्राप्त परिस्थितीमध्ये ही महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडेच होती आहे. कारण शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी लेखी पत्र द्यायला काँग्रेस आणि एनसीपी आता तयार दिसत नाहीये. या आधी एनसीपीने अशी अट घातली होती की जर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आणि शिवसेना राष्ट्रवादीकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव घेऊन आली तर आम्ही विचार करू. या दोन्ही गोष्टी घडल्या मात्र ऐन वेळेला एनसीपीने गुगली टाकली. एनसीपी आता म्हणायला लागलेली आहे की काँग्रेस काय करते त्यावर एनसीपीची भूमिका ठरेल. बिलकुल बिलकुल प्रसाद सर, खूप खूप धन्यवाद. आपण याचं सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. आता काँग्रेसची भूमिका नेमकी काय असेल, सोनिया गांधी राज्यातल्या नेत्यांची भूमिका ऐकून ती मान्य करतील का काँग्रेसची काही वेगळीच भूमिका या सगळ्या सत्ता स्थापनेसंदर्भात होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मात्र गांधी घराण्याचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याचं समजतंय, त्यामुळं शिवसेनेसमोर आणखी एक पेच निर्माण होऊ शकतो. फक्त 4.5 तास उरलेले आहेत शिवसेनेकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठीचा जो अवधी शिवसेनेकडे राज्यपालांनी दिलेला आहे तो संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंतचा आहे. त्यामुळे आता नेमकी काय भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मित्रपक्ष शिवसेनेसमोर मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. राज्याला एक वेगळं सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मिळेल का? राज्याची जी वाटचाल आहे ती राष्ट्रपती राजवटीकडे होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याची ही ब्रेकिंग बातमी सध्या आपण बघतो आहोत. काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांचा जर या सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला विरोध असेल तर शिवसेनेनं जे सत्ता स्थापनेचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय ते समीकरण जुळू शकेल का, यशस्वीपणे सरकार बनू शकेल का, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक आहेत सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं. नाईक सर, स्वागत आपलं. जय महाराष्ट्रमध्ये गांधी घराण्याचा शिवसेनेला पाठिंबा द्यायला विरोध असल्याची ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येते, काय नेमकं आता याबद्दल आपलं मत आहे? असं आहे की सोनिया गांधींचा पहिल्यापासूनच त्याला विरोध होता आणि काही प्रमाणात आहे, परंतु शरद पवार यांची जी सोनिया बरोबर चर्चा झाली, त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे, त्यानंतर आज सकाळची जी बैठक झाली आणि आता जे काही चार नेते त्यांना, म्हणजे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि बाकीचे जे नेते आहेत वडेट्टीवार आणि पडवी, हे त्यांना भेटणार आहेत. पहा, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुशीलकुमार शिंदेचा विरोध आहे, ते पहिल्यापासूनच याला विरोध करत आहेत. आता अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि ही जी मंडळी आहेत, हे नेते त्या संदर्भामध्ये काय साधारणतः भूमिका घेत आहेत हे सोनिया गांधींना भेटल्यानंतर कळेल. परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एनसीपी आणि काँग्रेस यांच्या समर्थनानं सरकार होऊ शकेल अशा पद्धतीने हे संबंध जी आताची घडामोडी आहे त्याची वाटचाल चाललेली आहे. बिलकुल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही काँग्रेस आणखी एनसीपी यांच्या जेव्हा बैठका संपतील, साधारणतः 5:30 ते 6 दरम्यान सगळे साधारणतः कळेल त्याप्रमाणे, कारण आता असंही दिसतंय की त्यांची जी काही कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे त्यामध्ये देखील शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन जर पुढे यायचं ठरलं तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये त्या मुद्द्यावरती कदाचित एकमत होऊ शकेल आणि त्या पलीकडे आणखीन जर काही मुद्दे असतील तर त्याची जी साधारणतः रूपरेषा आहे ती पण आज सायंकाळपर्यंत ती ठरायला पाहिजे आहे. मला असं वाटतं की साधारणतः 6:30 ते 7 दरम्यान बऱ्याच गोष्टी या बाबतीमध्ये क्लिअर होतील, कारण त्याची जी वेळ दिलेली ती 7:30 वेळ दिलेली आहे. त्याचा अर्थ असा की एक तासाभर आधी त्या सगळ्या गोष्टी निश्चित व्हायला पाहिजेत. बिलकुल. पण विजय सर, गांधी घराण्याचा या शिवसेनेसोबत जायला विरोध असण्याची नेमकी कारण आपल्याला काय वाटतात आणि ही कारण जर समजा सोडवण्याचा शिवसेनेच्या नेतृत्वाकडनं प्रयत्न झाला तर ते त्यांना शक्य होईल असं वाटतं का? सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो अयोध्येचा मुद्दा आहे. त्या अयोध्येच्या मुद्द्यावरती शिवसेना ही एक प्रकारची, म्हणजे काय त्याला म्हणतात, सांप्रदायिक याला म्हणतात ना तसं, जी काही म्हणजे भाजप आणखीन आणि शिवसेना यांच्याकडे कम्युनल पार्टीज असा एक दृष्टिकोन काँग्रेसचा अनेक वर्षापासूनचा आहे. पण त्याच्यामध्ये एकच मुद्दा महत्वाचा असा आहे, तुम्हाला कल्पना असेल की जेव्हा राजीव गांधी हे पंतप्रधान होते त्यावेळी राजीव गांधींचे गृहमंत्री बूटा सिंग यांनी त्या ठिकाणी अयोध्येला जाऊन त्या ठिकाणचं कुलूप उघडलेलं होतं आणि त्यानंतर राजीव गांधींनी अशी भूमिका घेतलेली होती की आम्हाला या देशामध्ये रामराज्य आणायचं आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आणि त्यावेळी अरुण गोविल जे होते ते रामायणामध्ये तर रामाचं काम करत होते, तेव्हा त्यांना त्यांनी याच्यामध्ये प्रचाराच्या याच्यामध्ये उतरवलेलं, सभांमध्ये उतरवलेलं होतं. तेव्हा काँग्रेस पक्ष हा अयोध्या मंदिर किंवा शिवसेनेची जी भूमिका आहे अयोध्या मंदिराच्या बाबतीमध्ये त्याला फारसा मोठा विरोध करण्याची मला आता शक्यता दिसत नाहीये. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी, साधारणतः राज्य कसं चालवायचं, कुठले मुद्दे त्या ठिकाणी करायचे आणि शेवटी भाजपचा सर्वात मोठा जो विरोध आहे त्या विरोधाला घेऊन महाराष्ट्रामध्ये कसं शासन करायचे किंवा कुठल्या प्रकारचे मुद्दे घ्यायचे या बाबतीमध्ये तपशीलवार चर्चा होण्याची गरज आहे. आणि तीच मला असं वाटतं की हे जे 4 किंवा 5 नेते आहेत जे सोनिया गांधींबरोबर आता भेटायला जाणार आहेत त्या याच्यामध्ये काहीतरी या बाबतीमध्ये चर्चा होईल आणि त्याच्या बाबतीमध्ये कुठली तरी भूमिका निश्चित करावी लागेल. काँग्रेसमध्येही दोन तट पडलेले आहेत हे आता गेल्या 4-5 दिवसापासून दिसतं आहे, परंतु सोनिया गांधींना या बाबतीमध्ये ठाम भूमिका आता घ्यावी लागणार आहे आणि त्याला काही तासच उरलेले आहेत. तेव्हा ते मला असं वाटतं की म्हटल्याप्रमाणे 6:30 पर्यंत हे सगळ्या गोष्टी निश्चित स्पष्ट होतील. बिलकुल बिलकुल. विजय सर, खूप खूप धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक सर होते फोनलाईनवरनं. कुठेतरी आता शिवसेनेला
हा सगळा जो पेच आहे तो सोडवावा लागणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अटी शर्ती मंजूर करून शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता येऊ शकेल, पण त्यासाठी काँग्रेसचं नेतृत्वच अनुकूल नाही असं सध्या तरी दिसतंय. शिवसेनेसोबत जाण्यास खुद्द गांधी घराण्याचाच विरोध आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी शिवसेनेला पाठिंबा द्यायला राजी नाहीयेत, त्यामुळं काँग्रेसच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी काय भूमिका असेल हे तितकंच महत्वाचं आहे. मात्र या सगळ्यानंतर शिवसेनेसमोर खूप मोठा पेच निर्माण होऊ शकतो. शिवसेनेकडे आता 4.5 तासांचाच अवधी शिल्लक आहे. या अवधीत सत्ता स्थापनेसंदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या शिवसेनेला दूर केल्या तरच सत्ता स्थापन करता येऊ शकणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती सकारात्मक शिवसेनेसाठी दिसत नाहीये. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना उद्धव ठाकरेंनी भेटून अधिकृत प्रस्ताव दिलाय, मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे शीर्षस्थ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी शिवसेनेला पाठिंबा द्यायला राजी नाहीयेत, त्यांचा त्याला विरोध आहे. तर मग शिवसेना सत्ता स्थापन कशी करणार हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या आधीच सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे, काँग्रेसच्या भूमिकेनंतरच राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका जाहीर करेल. त्यामुळं जर काँग्रेस शिवसेनेसोबत जाण्यास प्रतिकूल असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेईल हे पाहणंही आता महत्वाचं ठरणार आहे. बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या बाजू तपासून पाहिल्या जात आहेत. घराण्याचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याची ही आत्ताची ब्रेकिंग बातमी, मोठी बातमी आपण बघतो आहोत. शिवसेनेला राज्यात स्वतःचा मुख्यमंत्री करायचा आहे, सरकार स्वतःचं स्थापन करायचं आहे. मात्र जर काँग्रेसची, सोनिया गांधींची शिवसेनेला विरोधाची भूमिका कायम राहिली तर शिवसेनेला सरकार स्थापनेमध्ये आणि स्वतःचा मुख्यमंत्री बसवण्यामध्ये मोठी अडचण येऊ शकते आहे.